ಪರೀಕ್ಷೆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಆದಂತಹ ಹಗರಣದ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಸದನದಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ನೀಟ್ ವೃತ್ತಿಪರ ಪರೀಕ್ಷೆ ಅಲ್ಲ, ಅದೊಂದು ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಪರೀಕ್ಷೆ. ಶ್ರೀಮಂತರ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ನೀಟ್ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಕೂಗುವಾಡಿದ್ರು. 7 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ 70 ಬಾರಿ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಲೀಕ್ ಆಗಿದೆ. ಹೀಗಂತ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ನೀಟ್ ಹಗರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಕೂಡ ಚಾಟಿ ಬೀಸೋ ಕೆಲಸವನ್ನ ವಿಪಕ್ಷ ನಾಯಕರಾಗಿ ಮೊದಲ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ರು. नीट 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 प्रोफेशनल एग्जाम्स को आपने कमर्शियल एग्जाम्स में बदल दिया है. नीट इज नॉट अ प्रोफेशनल एग्जाम. नीट एक व्यावसायिक परीक्षा नहीं है. एक स्टूडेंट टॉपर हो सकता है, एक्सेलेंट स्टूडेंट हो सकता है, मगर अगर आप उसके पास पैसा नहीं है मेडिकल कॉलेज में नहीं जा सकता. सिंपल सी बात. नीट का पास मार्क 20-22% है. वो पूरा का पूरा एग्जाम सर एजुकेशन मिनिस्टर पूरा का पूरा एग्जाम अमीर बच्चों के लिए बनाया गया है. कोटा में पूरे के पूरे एग्जाम को आपने सेंट्रलाइज किया. हजारों करोड़ रुपए बन रहे हैं और कमर्शियल पेपर जो आपने बना रखे हैं, कमर्शियल एग्जाम्स 7 साल में 70 बार पेपर लीक. प्रेसिडेंट्स एड्रेस में ना नीट की बात होगी, ना अग्निवीर की बात होगी, ये बातें नहीं होंगी. और हमने कहा, हम स्पीकर सर, हमने कहा कि एक दिन का डिस्कशन अलाउ कर दीजिए, हम आपके साथ खड़े होकर इसको रिजॉल्व करना चाहते हैं. इंस्टीट्यूशनल फेलियर है, हम आपकी मदद करना चाहते हैं, रिजॉल्व करना चाहते हैं. सरकार कहती है नहीं, डिस्कशन नहीं होगा. भविष्य का डिस्कशन हो ही नहीं सकता. तो ये हालत है. जहां भी ये देखते हैं, ये सोचते हैं कि भाई भय कैसे पैदा करें. माइनॉरिटीज को डराते हैं. नहीं, कांग्रेस नहीं डरती आपसे. आप इवत्तु सदनद संघर्ष नोड़ अक्षरशः हेळ्ता इद्दु ओंदे, राहुल वर्सस् इडीय बीजेपी अन्नो परिस्थिति. राहुल रा आर्भट आडळित पक्षवन्न मोदल सल केलकाल मौनक्के तळ्ळल्पट्टित्तु. ई 10 वर्षगळल्लि आडळित पक्ष माताड्ता इत्तु, विपक्ष यावागलू सैलेन्सल् जार्ता इत्तु अथवा अदर चार्मन्न कळ्कोंडिदे अंतने हेळलाग्ता इत्तु. आद्रे ಈಗ ನಂಬರ್ಸ್ ಸಿಕ್ಕಿರುವಂತಹ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರ ಪ್ರತಿ ಮಾತಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಬಿಂಬಿತವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಮುಂಬರುವ 5 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಬಲ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಿಯಾಗಿ ನಾನು ರೂಪುಗೊಳ್ಳುತ್ತೀನಿ, ಪ್ಯಾರಲಲ್ ಫೋರ್ಸ್ ಆಗಿ ನಾನು ಎಮರ್ಜ್ ಆಗ್ತೀನಿ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಮುನ್ನುಡಿಯನ್ನು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಮೊದಲ ದಿನವೇ ಬರೆದಂಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ.